स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेब यांच्या दशक्रियाच्या निमित्ताने प्रवचन रूपी सेवा देणारे दत्तात्रय महाराज भोर उपस्थित सर्वच मान्यवर शोकाकुल बंधू आणि भगिनीनो आत्तापर्यंतच्या भाषणांमध्ये आपण सर्वांनी पाहिलं किंवा सर्वांनी ऐकलं राजकीय संघर्ष कदाचित वैयक्तिक विचार जे आहेत हे पक्षाची राहून त्या पद्धतीची विचारसरणा कदाचित आणि त्या त्या पद्धतीने जे जे संघर्ष झाले असतील ते संघर्ष म्हणजे कुठले निवडणुकीचे मागच्या एका निवडणुकीच्या दरम्यानच वंदने पिचर साहेबांनी देखील या ठिकाणी बोलता बोलता सहजपणे बोलून गेले होते आतापर्यंत अशोकराव आमच्या अनेक निवडणुका झाल्या असतील परंतु रस्त्यावर येऊन आमची कधीही वादविवाद झाले नाही ही खऱ्या अर्थाने सुसंस्कृत राजकारणाची पद्धत होती ती खऱ्या अर्थाने पिचर साहेबांनी या अगोदर देखील सांगितले या तालुक्यातील एक सुसंस्कृत राजकारणी काळाच्या पडद्याआड गेला आणि त्याचं दुःख आपण सर्वांवरतीच आहेत आलेला प्रत्येक माणूस या ठिकाणी प्रत्येक माणसाला या ठिकाणी वाटतंय की आदरणीय भांगरे साहेबांच्याबद्दल मला दोन शब्द मनोगत व्यक्त करण्यासाठी भेटावेत अशा श्रद्धेने या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत परंतु वेळेचा मर्यादा पाहता या ठिकाणी काही व्यक्तीच्या लोकांना या ठिकाणी आपण पाहतोय की श्रद्धांजली मांडण्याची संधी देण्यात आलेली आहे मी सहजपणे बोलता भाषण ऐकता ऐकता सगळ्यांचं जुनं मी आठवत होतो की भांगरे साहेब आणि साहेबांचा कुठून परिचय असावा तर मला सहजपणे असू झालं आणि उल्लेख करत असताना ज्या पद्धतीने सांगितलं का भोसला मिलिटरी स्कूलचं नाव आलं आणि भोसला मिलिटरी स्कूलला माझे मोठे बंधू ऐंशी साली त्या ठिकाणी दाखल झाले हेमंतराव त्याच्यानंतर ब्याऐंशी त्र्याऐंशीला मी त्या ठिकाणी दाखल झालो आणि ज्या ज्या वेळेस आम्हाला भेटायला साहेब यायचे तर त्यावेळेस अशोकराव बॉयस्टाऊनला होते आणि बॉयस्ट ला असल्यामुळं त्या ठिकाणी आमचा जो लहान बंधू आहे स्वर्गीय जितेंद्र याला देखील भविष्यकाळ नंतर बॉयस्टला त्या ठिकाणी दाखल केला पर्यायानं भेटायला गेल्यानंतर राजकीय मतभेद बाजूला असू द्या परंतु एक व्यक्तिगत नाते म्हणून कुटुंबिक नाते म्हणून सदैव या ठिकाणी या दोन्ही परिवारांनी सातत्याने जपलेलं आम्हाला पाहायला भेटतंय अशोकरावांच्या पर्वाचा प्रसंग आठवला आणि साहेब आजारी होते परंतु त्या ठिकाणी कळाल्यानंतर सकाळी तातडीने म्हटले की मला जायचं आहे आणि पहाटेलाच लवकर तयार झाले आणि मला म्हणे जायचंय आहे मी माहिती घेत क कुठं जायचं काय जायचं किती वेळा येत आहेत कुठं ठेवलंय या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन निघाल्यानंतर पिचड साहेब त्यावेळेस सा अंतिम दर्शन घेत असताना त्यांना तो धक्का लागला का धक्का या गोष्टीचा का माझे लहान बंधू बंधूला जितेंद्र ज्यावेळेस अपघाती निधन झालं त्यांचं आणि त्या काळखंडामध्ये अशोकराव त्यांचं संपूर्ण कुटुंब सोनालीताई सर्व परिवारातील मंडळी असतील यांनी येऊन साहेबांचं सांत्वन केलं आणि आलेल्या प्रसंगाला समोर गेलं पाहिजे हे आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं एक कौटुंबिक कार्यक्रम कुठले असू द्या लग्न कार्याचे असू द्या किंवा कुठले असू द्या आमंत्रण येणार हे नक्कीच आहे आणि बिचर साहेब काही असलं तरी जाऊन दोन मिनिटाची हजेरी का होईना या ठिकाणी येणार कुटुंबाला हजेरी लावणार आणि जाणार हे सातत्याने या ठिकाणी या तालुक्याने देखील पाहिलं आणि काल ज्यावेळेस साहेबांना ही घटना कळाली नंतर अचानक थोडासा त्रास जाणवला त्यानंतर दवाखान्यात ऍडमिट केले परंतु परवा मला त्या ठिकाणी सांगितलं तू जा दशकऱ्याला तिथं थांब आणि सर्व कुटुंबाला या ठिकाणी सांत्वन द्या सांत्वन या बाबतीतली का खरोखरच या तालुक्यावर तर शोकळा पसरलीच आहेत परंतु भांगरी ती मोठी शोकळा खऱ्या अर्थाने या ठिकाणी पसरलेली आपल्याला पाहायला भेटतोय का उमेदीच्या कालखंडात जो आतापर्यंत आपण सर्वजण म्हणतात खरोखर संघर्षाचं जीवन त्यांचं पूर्णपणे राहिलेलं आहे नव्वद सालापासून आतापर्यंत या पद्धतीने संघर्ष झाला आणि हा संघर्ष होत असताना त्यांची विचारधारा घेऊन ते संघर्षामध्ये पडले आणि संघर्षामध्ये कुठंतरी आज या संघर्षाची एक चांगली व्याप्ती त्या ठिकाणी सुरुवात झाली होती कुठतरी मागच्या कालखंडात जसं सांगितलं आमदारकीच्या निमित्ताने सर्वजण एकत्रित आलात त्यानंतर कारखान्याला एकत्रित आलात कारखान्याला अशोकरावांना या ठिकाणी उपाध्यक्ष पद या ठिकाणी दिलं आणि खऱ्या अर्थाने मी पाहतोय की त्यांना ज्या दिवशी उपाध्यक्षपद भेटलं त्या दिवसापासून त्यांनी अतिशय तळमळीने हा अगस्ती कारखान्याची वाटचाल चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे चांगल्या दिशेने गेला पाहिजे याच्यावरती या तालुक्याचं खऱ्या अर्थाने संपूर्ण अर्थकारण गणित या तालुक्यातील सामान्य माणसांचं अर्थकारण आणि त्याला मदत कशी भेटेल हे खऱ्या अर्थाने या कारखान्यावरती संपूर्णपणे डिपेंड आहे मग त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी सकाळी लवकर जाऊन कारखान्यावरती चाललेलं काय कामकाज असेल हे कामकाज पूर्ण जा बारकाईने जाणून घेऊन त्या पद्धतीने त्यांनी कारखान्यामधले जे काही रूपरेषा आहेत ती सरळ करण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने काम करत असताना काल परवा आपल्याला हा संदेश भेटला आणि संदेश भेटल्यानंतर मी परवाच्या दिवशी म्हटलं तसं खरोखरच विश्वासच बसला नाही या गोष्टींवरती की असं घडू शकतं दोन वर्षापूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी झाली शिवाजीराजे त्या ठिकाणी माझ्याबरोबर होते त्यांनी फोन लावून देतो मी बोललो त्यांच्याशी त्यावेळेस आजाराची चौकशी के केली म्हणजे माझे अँजोप्लास्टी झाले आता मला बरं आहे मी फिरायला निवांत झालेलो आहे त्यानंतर दुसरा एक प्रसंग का रंध्याचे आमचे पुजारी होते येडे पाटील मुरलीधर येडे पाटील त्यांच्या दष्क्रियाच्या निमित्तानं त्या ठिकाणी माझी भेट झाली मध्यंतरी माझ्या स्पॉन्डिलिसिसच्या आजारामुळे या ठिकाणी मी आजारी होतो आणि आजारपणामुळे त्या ठिकाणी आलो परंतु त्या लष्करी माझी भेट झाली त्यांची आणि त्यांनी सहजपणे माझी चौकशी केली का काय कसं आहे आणि ही चौकशी करत असताना त्यांनी मला सहज म्हटले मी एक औषध दे आहे ते देतो घेशील का म्हटलं घेईल साहेब म्हणजे एखाद्या माणसाचं राजकारणाच्या पलीकडे संबंध कसे असू शकतात हे त्याचं जातिवंत उदाहरण खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो का निवडणूक आहेत निवडणुका येतात जातात परंतु त्या पुढे जाऊन कुठेतरी एक सर्वजणांना मला सांगायचं वाटतं की या आदिवासी पट्ट्यातले आमचे भांगरे साहेब परंतु सर्व तालुक्यामध्ये किंवा या तालुक्याच्या बाहेर देखील अनेक नाशिकला असतील पुण्याला असतील ठाण्याला असतील ह्या सर्वांचं आमचा मित्रांचा मित्र गेला अशी भावना खऱ्या अर्थाने या ठिकाणी जाणवते आदरणीय भांगरे साहेबांना या ठिकाणी वंदने पिचर साहेबांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो माझ्याकडून आणि अमृतसागर दूध संघाच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आदरणीय साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि या श्रद्धांजली व्यक्त करत असताना आपण सर्वांनी मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं का साहेबांचा संघर्ष म्हणजे या ठिकाणी जीवन झालेलं आहे आणि या संघर्षाचं कुठंतरी आज मी म्हटलं तसं चांगले दिवस आले होते की कारखान्याचं उपाध्यक्षपद भेटलं होतं मी आज त्यांना श्रद्धांजली देत असताना एवढंच सांगू इच्छितो का कारखान्यामध्ये असलेल्या सर्व नेते मंडळींनी तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी भांगरे कुटुंबातील पुन्हा एक सदस्य या ठिकाणी कारखान्यावरती बिनविरोध आमचा कुठलाही विरोध राहणार नाही आणि बिनविरोध त्या ठिकाणी उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्या ठिकाणी द्यावी आदरणीय अमित जे असतील दिलीपराव असतील आदरणीय तई असतील या सर्वांनी मिटून त्यांची ठरवावं हो की त्यांच्या कुटुंबातील कोण व्यक्ती द्यावं त्यांना आमचा संपूर्ण या ठिकाणी पाठिंबा राहील आणि हीच खरी आदरांजली भांगरे साहेबांना व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सन्मान्य